अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत आपलं स्फूर्तिस्थान श्री छत्रपती शिवाजी महाराजांची 392वी जयंती घराघरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. इतिहासाच्या पारावर रयतेच्या मनावर मातीमातीच्या कडावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची 392वी जयंती सोलापूर शहर आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. त्याचबरोबर कर्णिकनगर येथील उत्कर्ष वाचनालय रमाकांत कर्णिकनगर गृहनिर्माण संस्था या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी प्रमुख वक्ते प्रबोधन सेनेचे अध्यक्ष टी ए जाधव यांनी शिवरायांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्णिकनगर अ गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन टी बी राठोड हे होते. यावेळी अस्मिता विजन चॅनलचे कार्यकारी संपादक अॅडव्होकेट सुरेश गायकवाड, प्राध्यापक कृष्णात देवकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक हंसाटे सर, बजरंग कुलकर्णी यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमात श्री छत्रपती केणे, प्राध्यापक एस आर पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रभाकर हळदे, श्री पाटील, युवा नेते किरण भंडारी, मारुती जोगदंडकर, योगेश बसरगी, श्रीरंग ओकारी, यशवंत गायकवाड, ओम सिद्ध माने, प्रवीण पाटेकर, वाचनालयाचे व्यवस्थापक मिसा लेलू, कर्णिकनगर संस्थेचे व्यवस्थापक सिद्धराम खमीतकर आदींची उपस्थिती होती. शेवटी आभार गोपी वड्डेपल्ली यांनी मानले. याशिवाय महापालिकेचे प्रभाग क्रमांक 16, 17, 18 या परिसरातील घराघरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक ठिकाणी घरांवर भगवा ध्वज, घरासमोर सडा रांगोळी टाकली होती. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी जागोजागी करण्यात येत होती. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय अशा घोषणा देऊन परिसर दडाणून सोडला होता. यल्लालिंगनगर येथील व्यापारी प्रभाकर यादगिरी यांनी आपल्या घरात शिवप्रतिष्ठापना केली होती. प्रतिमेचं पूजन अॅडव्होकेट सुरेशबापू गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं. यासह सोलापूर वकील संघाच्या वतीनं देखील 392वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष निलेश ठोकडे, उपाध्यक्ष अॅडव्होकेट निलेश जोशी, सचिव अविनाश बिराजदार, खजिनदार चंद्रसेन गायकवाड, सहसचिव अलका मोरे, अॅडव्होकेट शरद पाटील, अॅडव्होकेट रामभाऊ कदम, अॅडव्होकेट प्रदीप गाजरे, अॅडव्होकेट बाबासाहेब जाधव आदींसह वकील बांधवांची मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थिती होती.